डायबेटिक लोकांसाठी 7 दिवस 7 नाश्त्याचे प्रकार या सिरीज मध्ये परत एकदा स्वागत आहे. आजचा आपला भाग दुसरा आहे. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. चला मग लगेच रेसिपी बघूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 कप मोड आलेले हिरवे मूग घालायचे. याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून डाळीचं पीठ घालायचे, 2 टेबलस्पून तांदुळाचं पीठ घालायचे, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घालायच्या, 3-4 हिरव्या मिरच्या घालायच्या, 1 मोठा चमचा कोथिंबीर घालायची आहे, 1 छोटा आल्याचा तुकडा आणि 2 छोटे चमचे हिंग घालायचा आहे आणि 2 मोठे चमचे जिरे घालायचे. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. वाटताना त्याच्यामध्ये 1/2 कप पाणी घालायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दिसते तशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. जर पाणी कमी झालं तर नंतर घालता येतं, म्हणून वाटताना पाणी बेताबेताने घालायचं आणि वाटतानाच ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे आपलं परफेक्ट धिरड्यांचं बॅटर तयार आहे. आपण याची छान धिरडी करूया. आता एका नॉनस्टिक तव्यावरती आपण 1 छोटा चमचाभर साजूक तूप घालूया आणि ते कांद्यांनी पसरवून घेऊया. मी साजूक तुपाचा वापर करते कारण त्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात. आता ह्याच्यावरती आपण 1 डावभर बॅटर घालूया आणि दोन्ही साईडनी हे धिरडं आपण छान भाजून घेऊया. मोड आलेल्या मुगामध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे हा अगदी पोटभरीचा नाश्ता होतो. मूग पचायला हलके असल्यामुळे आणि फायबर्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स असल्यामुळे वेट लॉस करणाऱ्यांसाठी, डायबेटिक पेशंटसाठी, थायरॉईड असणाऱ्या बायकांसाठी हा अतिशय उपयुक्त नाश्ता आहे आणि ही धिरडी करायला काहीही वेळ लागत नाही. त्याच्यामुळे जरूर करून बघा. ही मऊ लुसलुशीत धिरडी तुम्ही तक्कू, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खायला देऊ शकता. तुम्हाला ही माझी डायबेटिक पेशंटसाठी 7 दिवस 7 नाश्त्याचे प्रकार सिरीज आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबाबरोबर, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डायबेटिक पेशंटसाठी स्पेशली तयार केलेल्या या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जरूर भेटूया. थँक्यू.